वैद्यकीय असेल, कोणत्याही राजकीय पक्षाचा कोणताही पदाधिकारी कोणताही कार्यकर्ता आपल्याप्रमाणे झोपून देऊन काम करत नाही. मी नाशिकला यासाठी गेलो होतो की त्या कोविडच्या काळामध्ये नाशिकचे आपले 4 पदाधिकारी प्राणास मुकले काम करतात, प्रत्यक्ष फील्डवर काम करत होते, त्यांनाही कोविड झाला. तर त्यांच्या स्मरणार्थ आपण काही तिथे वास्तू उभ्या केलेल्या आहेत. अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपल्या शिवसैनिकांनी कोविडशी लढताना प्राणांचं बलिदान केलेलं आहे, मुंबईत केलेलं आहे. आणि याच कामातून आपल्याला प्रेरणा मिळते. आता एक काम करत असताना दत्ता दळवी आपण म्हणालात, गेल्या 50 वर्षापासून अशी काळी मांजर वगैरे तुम्ही काय म्हणता ते आपल्याला आडवी येतात, हे का पहिलंच विषय आहे का? मांजर आली, कोल्हे आले, लांडगे आले, पण वाघासमोर कधी कोणाचं काय चालतं का? वाघ ऐकला राजा जंगलचा राजा, जे काय आपलं गाणं आहे ना, आपण वाघ आहोत ना. तो मांजर, लांडगे, कोल्हे याची पर्वा आपण कशा करता करायची? गेल्या 50-55 वर्षामध्ये आपण अशा प्रकारची पर्वा केली असत तर शिवसेनेच्या माध्यमातून एवढं विशाल कार्य महाराष्ट्रामध्ये उभं राहिलं नसतं. बाळासाहेब ठाकरेंनी नगर पित्याचे नगरसेवक केले. आधी नगरपिते होते 50-55 वर्षापूर्वी, त्या नगरपित्यांना बाळासाहेबांनी नगरसेवक केलं. ते फक्त शिवसेनेमुळे होऊ शकलं. हे सगळे नगरसेवक काय काम करतायत हे आमच्यावर टीका करणाऱ्यांनी निदान या संभाजी मैदानात तरी एकदा येऊन पाहावं. कदाचित जी काही तुमची काळी मांजरं होती त्यातले एखाद्या मांजर इथे बसवलं असतं तर त्यांना समोर दिसलं असतं की काय आहे कार्य, काय आहे शिवसेनेचं. ज्याने कधीच काही काम केलं नाही त्यांना अशा प्रकारच्या कल्पना सुचतात. असो, मी पुन्हा एकदा ज्याने ज्याने हे संभाजी मैदान उभारणीसाठी प्रयत्न केले ते नगरसेवक, आमदार, पालिकेचे अधिकारी, कंत्राटदार या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि तूर्त आपली रजा घेतो.